Hello friends, good morning. Today we are going to discuss new concept from the topic mole concept, that is nothing but limiting and excess reactant. So what is meant by limiting reactant or excess reactant? We'll learn step by step. Reaction madhe jo substance purnapane utilize kela jato, consume kela jato kiwa react hoto, tya substance la apan limiting reactant asa mhanto. कुठलीही रिएक्शन घेतली त्याच्यामधला जो सबस्टन्स पूर्णपणे संपतो रिएक्ट होतो त्याला आपण लिमिटिंग रिएक्टंट असं म्हणतो. आणि दुसरा म्हणजे थोडक्यात जेवढा रिक्वायर्ड आहे तेवढ्या प्रमाणातच घेतला जातो. आणि दुसरा आहे एक्सेस रिएक्टंट. व्हॉट इज मीन बाय एक्सेस रिएक्टंट? तर असा सबस्टन्स जो रिएक्ट होऊन देखील पुन्हा थोड्याफार प्रमाणामध्ये शिल्लक राहतो त्याला आपण काय म्हणतो? एक्सेस रिएक्टंट. So the substance which get consumed is limiting and the substance which get consumed and also remains in excess is called as excess reactant. So these are the two basic terms. Now in yesterday's lecture we learned about the stoichiometry. In that we solve examples based on the one reactant type. Manje एका वेळी एकाच रिएक्टंटचं कंपॅरिझन केलं जायचं त्यामुळे आपण जे न्यूमरिकल्स आहेत ते इझिली सॉल्व्ह करू शकत होतो. परंतु आज आपण अशा पद्धतीच्या न्यूमरिकलचा स्टडी करणार आहे ज्याच्यामध्ये आपण ऍक्च्युली दोन रिएक्टंटचे मास किंवा व्हॉल्यूम किंवा मोल्स दिले असतील ते दोन्ही घेऊन कम्पेअर करून मग न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे. थोडं आपण या प्रकारचे न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे याच्याबद्दल डिस्कशन करूयात आधी थोडस. समजा मला या ठिकाणी एक रिएक्शन प्रोव्हाइड केलेली आहे ए प्लस बी गिव्ज सी प्लस डी अशा पद्धतीची एक रिएक्शन प्रोव्हाइड केलेली. याच्यामध्ये याचे वन मोल दिलेत, याचे वन मोल दिलेत, त्याचे वन आणि याचे वन मोल प्रोड्यूस होत आहेत. परंतु क्वेश्चन विचारला याचे टू मोल्स दिले, याचे थ्री मोल्स दिले तर सीचे किती मोल्स फॉर्म होतील? तर अशा वेळेस हे युनिक रेशो असल्यामुळे आपण ए किंवा बी यापैकी कुणाचंही कम्पॅरिझन करून क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण या ठिकाणी तरी देखील आपल्याला काय होईल? प्रोडक्ट मिळेल असं आपल्याला वाटलं तर ते चुकीचं आहे. बिकॉज या ठिकाणी बघा, हा वन मोल घेतला, हा वन मोल घेतला तर याचा वन मोल मिळतो. परंतु या ठिकाणी याचे टू मोल्स घेतले, याचे थ्री मोल्स घेतले तर या ठिकाणी आता काही लोक असा आन्सर काढतील बघा, ए च कम्पॅरिझन करतील सी सोबत, हा वन आहे हा वन आहे तर हा टू घेतला तर हा देखील टू रिक्वायर्ड असेल. आणि काही लोक असं कम्पॅरिझन करतील बी च कम्पॅरिझन करतील सी सोबत, त्यामध्ये हा एक घेतला हा एक मिळतो, हा तीन घेतला हा तीन मिळतो, मग आता नक्की आन्सर किती, टू का थ्री? सो देअर इज अ कन्फ्युजन. आपल्याला या पद्धतीचे न्यूमरिकल सॉल्व करत असताना नेहमी हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की कोणता रिएक्टंट फिनिश होत संपतोय. ज्याचे मोल्स कमी आहेत तो लिमिटिंग रिएक्टंट आहे, ज्याचे मोल्स कमी आहेत त्याला आपण काय म्हणतो? लिमिटिंग रिएक्टंट म्हणतो. या ठिकाणी कुणाचे मोल्स कमी आहेत? हा वन घेतल्यावर हा वन रिक्वायर्ड आहे तर हा टू घेतल्यावरती हा किती रिक्वायर्ड होता? टू. परंतु हा किती दिला आपल्याला? थ्री. म्हणजे या ठिकाणी हा तुमचा कोणता रिएजंट आला? एक्सेस. आणि हा कोणता आला बाळांनो? तुमचा लिमिटिंग रिएजंट आला. सो दिस इज लिमिटिंग, दिस वन इज एक्सेस. मग आता कम्पॅरिझन कुणाचं करायचं असतं? तर नेहमी लिमिटिंगचं कम्पॅरिझन करायचं असतं. कुणाचं? लिमिटिंगचं कम्पॅरिझन करायचं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. त्यामुळे तुमचं फर्स्ट आन्सर हे काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. बिकॉज वी आर गोइंग टू कम्पेअर लिमिटिंग रिएजन दॅट इज ए विथ द सी. आर यू गेटिंग? ओके. अजून इलुस्ट्रेशन मी घेणार आहे, थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्हॉट इज फर्स्ट टास्क? टू आयडेंटिफाय लिमिटिंग रिएजन. देन सेकंड टास्क काय याच्यामधला? कम्पेअर लिमिटिंग रिएजन विथ द प्रोडक्ट फॉर्म. कळत आहे? ओके. आता अजून काही इलुस्ट्रेशनच्या माध्यमातून आपण हे सॉल्व्ह करणार आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्ट अंदाज येईल की आपण या पद्धतीचे क्वेश्चन. आणि बघा, 99% चान्स असतो बरं का या टाईपच्या क्वेश्चन वरती मोल कन्सेप्ट मध्ये, बिकॉज देअर इज लिटल बिट ट्रिकीनेस इन द क्वेश्चन. देअर फॉर दे कॅन आस्क क्वेश्चन इन दिस टाईप ऑफ आर्टिकल्स, ओके, स्पेशली लिमिटिंग अँड एक्सेस रिएजंट. ओके, लेट अस सी सच टाईप ऑफ क्वेश्चन.
ए प्लस फाइव बी गिव्स सी प्लस थ्री डी इज गिवन रिएक्शन प्रोवाइड के लिए है. इन दिस रिएक्शन विच इज लिमिटिंग रिएजेंट, इन दिस रिएक्शन विच इज लिमिटिंग रिएजेंट, लिमिटिंग रिएजेंट वी कॉल सिंपली एज एलआर, लिमिटिंग रिएजेंट. आता याच्यामध्ये लिमिटिंग रिएजेंट कोणता आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी असं एक गिवन कंडिशन दिलेली आहे, इफ 10 मोल ऑफ ईच ए अँड बी इज गिवन, 10 मोल ऑफ ईच ए अँड बी इज गिवन, ओके त्यामध्ये लिमिटिंग रिएजेंट कोणता आहे हे आपल्याला डिसाइड करायचं. तर अशा वेळी दोन पद्धती आहेत, त्या दोन्हीपैकी कोणती पद्धत आपण फॉलो करायची ते तुम्ही ठरवायचे. आपण रिएक्शन मांडूयात, ए प्लस फाईव्ह बी गिव सी प्लस थ्री डी, याच्यामध्ये इनिशियली जर हा 1 मोल असेल तर हा किती आहे बाळांनो, 5 मोल आहे. आता हा किती घेतला, 10 मोल घेतला, तर हा किती असायला पाहिजे बाळांनो, हा किती असायला पाहिजे, 10 मोल असायला पाहिजे का नाही, किती असायला पाहिजे ऍक्च्युअल मध्ये, 50 मोल असायला पाहिजे. मग आता लिमिटिंग रिएजंट कोणता आला आणि एक्सेस रिएजंट कोणता आला आयडेंटिफाय करा त्याला सगळ्यांनी. जो संपणार आहे तो काय येणार तुमचा बाळांनो, लिमिटिंग रिएजंट येणार. जो शिल्लक राहणार आहे तो काय येणार तुमचा, एक्सेस रिएजंट येणार. जर ए चे 1 मोल घेतले तर बी चे 5 मोल रिक्वायर्ड आहेत अकॉर्डिंग टू द स्टॉइचोमेट्रिक इक्वेशन गिवन इन द क्वेश्चन. देन इफ आय टेक 10 मोल ऑफ ए, बी मस्ट बी 50 मोल, बट इन ऍक्च्युअल मोल्स ऑफ बी प्रोव्हाइडेड इज ओनली 10, इट मीन्स दॅट बी इज अ लिमिटिंग रिएजंट. आर यू गेटिंग? 1 मोल ए गिव्स 5, रिक्वायर्स 5 मोल बी, सो 10 मोल ए रिक्वायर्स 50 मोल्स ऑफ बी, बट इन ऍक्च्युअल दे गिवन ओनली 10 मोल, सो दे आर लेस एज पर रिक्वायरमेंट, देअरफोर बी इज अ लिमिटिंग रिएजंट. बी काय आला तुमचा, लिमिटिंग रिएजंट आला. आता या ठिकाणी अजून एक मेथड आहे ज्या मेथडने आपण काय करू शकतो, लिमिटिंग रिएजंट आयडेंटिफाय करू शकतो फ्रॉम द डेटा बी इज एलआर. और मॅथमॅटिकली जे तुम्हाला मोल प्रोव्हाइड केलेले आहेत त्याला याच्या स्टॉइचोमेट्रीने डिवाइड करायचं. सो 10 मोल दिलेत अपॉन 1, इथे काय दिलेत 5 मोल दिलेत, सॉरी 10 मोल दिलेत याचे देखील अपॉन 5, ज्याचा आन्सर लेस येणार तो लिमिटिंग रिएजंट. काय करणार बघा फॉर्म्युला, मोल अपॉन स्टॉइचोमेट्री का कोइफिशियंट स्टॉइचोमेट्रिक कोइफिशियंट ज्याचा आन्सर लेस येणार तो काय असणार तुमचा, लिमिटिंग रिएजंट असणार. किंवा डायरेक्टली कम्पेअर करून देखील तुम्ही ठरवू शकता, जर रिक्वायरमेंट पेक्षा जास्त असेल तर तो एक्सेस येणार, जर रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा कमी असेल तर तो लिमिटिंग रिएजंट येणार. आर यू गेटिंग? बघा काय सांगितलं मी. आता समजा या ठिकाणी आपल्याला एक रिएक्शन दिलेली आहे, एन टू प्लस थ्री एच टू गिव द 2NH3, आणि याच्यामध्ये याचे स्टँडर्ड आहेत 1H2 3H2 2 मोल्स आहेत, परंतु असं म्हणलं की याचे 2 मोल दिले, याचे 5 मोल दिले, ठीक आहे. तर आपल्याला असं म्हणलं की याच्यातला लिमिटिंग आणि एक्सेस रिएजंट ओळखा. तर तुम्ही काय करणार, याचे मोल्स किती आहेत 2 अपॉन, याचा कोएफिशियंट किती आहे 1, याचा आन्सर किती आला 2, याचे मोल्स किती दिलेत 5 अपॉन, याचा कोएफिशियंट किती आहे 3, त्याचं काय येणार तुमचं 1 पॉईंट समथिंग येईल. म्हणजेच या ठिकाणी याचे मोल्स काय आले तुमचे, लेस आले, म्हणजेच हा काय आला तुमचा, लिमिटिंग रिएजंट आला. मोल्स दिले असतील तर त्याला त्याच्या स्टॉइचोमेट्रिक कोएफिशियंटने डिवाइड करा, तुम्हाला काय मिळेल, जे आन्सर कमी मिळेल तो असेल तुमचा लिमिटिंग रिएजंट. ज्याचं आन्सर जास्त येणार ऑब्व्हियस तो काय असणार आहे, एक्सेस रिएजंट. त्यानंतर दुसरं पद्धत काय आहे, समजा त्यांनी मास प्रोव्हाइड केला असेल मग तुम्हाला काय करावं लागेल, मास वरून मोल्स काढावे लागतील, मास अपॉन मोलार मास. किंवा त्यांनी व्हॉल्यूम प्रोव्हाइड केला असेल तर व्हॉल्यूम अपॉन 22.4 ने काय करावं लागेल,
मोल्स काढावे लागतील आणि ते मोल्स डिटरमाइन करून नंतर तुम्हाला काय करावे लागेल त्याच्यामध्ये स्टॉइचोमेट्रिक कोएफिशिएंट ने डिवाइड करून तुम्हाला त्याचा आंसर फाइंड करावा लागेल. किंवा दुसरी पद्धत काय जसं याचा आंसर मिळाला आपल्याला बी इज अ लिमिटिंग रिएजन. एक आपण एक्झाम्पल घेऊयात जसं सी एच फोर आहे कालचं आपण कंबशनचं एक्झाम्पल घेतो सीओ टू प्लस टू एच टू. तर या ठिकाणी समजा हा दिलाय तुम्हाला स्टँडर्ड स्टेट मध्ये 16 ग्रॅम आहे हा 64 ग्रॅम आहे आणि असं म्हटलं की हा 8 ग्रॅम घेतलाय बरोबर आणि हा घेतलाय तुमच्याकडे 30 ग्रॅम घेतला विच वन इज लिमिटिंग रिएक्शन. अशा वेळी तुम्हाला काय करावं लागेल हा 16 ला किती आहे 64 आहे तर 8 ला किती असं आधी डायरेक्टली काढून घ्यावं लागेल. सो 8 साठी किती येणार तुमचं बघा बरं 32 येणार दिलाय किती तर 30 ग्रॅम 32 असता तर काय झाला असता इक्वल झाला असता 32 पेक्षा जास्त आला असता तर काय आला असता एक्सेस आला असता 32 पेक्षा कमी आहे म्हणजे काय असणार तुमचा लिमिटिंग असणार म्हणजे एलआर कोण येणार तुमचा ऑक्सिजन येणार. ही एक मेथड आहे कधी मास दिलं असेल तर काय करायचं स्टँडर्ड मध्ये 16 ला 64 आहे तर 8 ला 30 दिलंय त्यांनी परंतु तुम्ही फाइंड करायचं 8 ला किती 8 ला किती आलं तुमचं 32 आलं म्हणजे 32 पेक्षा 30 काय तुमचा लेस आहे जर लेस असेल तर तो कोण असणार तुमचा लिमिटिंग रिएजंट असणार. समजतंय का. तर या पद्धतीने तुम्ही मास दिल्यानंतरही किंवा दुसरी मेथड काय याचे मोल्स मध्ये कन्वर्जन करायचे 16 ग्रॅम म्हणजे किती मोल आले तुमचे 1 मोल आला 16 ग्रॅम म्हणजे बरोबर का सी एच फोरचा. 8 ग्रॅम दिलाय म्हणजे किती मोल दिले तुम्हाला 0.5 मोल दिले. या ठिकाणी हा किती दिलाय तुम्हाला कोण आहे ऑक्सिजन 64 म्हणजे किती दिले 2 मोल दिलेत आणि इथं किती दिलेत तुम्हाला 30 / 32 असणार तुमचे मोल्स ऑक्सिजन आहे म्हटल्यावरती. मग या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल याचे मोल्स काढावे लागतील सॉरी 64 घ्यावं लागेल हा. तर हे मोल्स तुमचे किती येणार 0.5 पेक्षा किती येत आहेत बघा कमी येत आहेत जास्त येत आहेत. तर या पद्धतीनं तुम्ही याचे मोल्स मध्ये कन्वर्जन्स करा मोल्स फाइंड करा आणि मोल्स आल्यानंतर याचा जो स्टॉइचोमेट्रिक कोएफिशियंट आहे इथं दिलेला त्यांना डिवाइड करा ज्याचे आन्सर लेस येतील तो काय असणार आहे तुमचं लिमिटिंग रिएजंट असणार आहे. तर या केसेसमध्ये आयदर आपल्याला मास दिला असेल तर मास टू मास कंपॅरिझन करून देखील सोडवता येतं किंवा मासचं कन्वर्जन मोल मध्ये करा मोल फाइंड करून त्याला त्याच्या कोएफिशियंटने डिवाइड करा ज्याचा आन्सर लेस येणार तो लिमिटिंग रिएजंट असणार. चलो काही गोष्टी मी काली म्हटलं तुम्हाला जब तक हम कोई एग्जाम्पल नहीं सॉल्व कर लेते तब तक हमको पूरी तरह से कंसेप्ट समझ में नहीं आएगा. तो लेट अस स्टार्ट विथ सम एग्जाम्पल्स देन यू कैन गेट हाउ टू सॉल्व इट. ये थ्योरी कितना भी बताएं जब तक एग्जाम्पल नहीं सॉल्व करेंगे कुछ समझ में नहीं आएगा. We are provided with question H2 gaseous plus half O2 gaseous. In the above reaction, what is the volume of water vapor at STP? In given reaction, what is the volume of water vapor at STP? रिएक्शन ही पूरा नहीं लिखा हम लोगों ने. हाँ क्या है H2 गैसियस प्लस हाफ O2 गैसियस गिव्स H2O गैसियस मीन्स वाटर वेपर एट STP गिवन 4 ग्राम ऑफ H2 गिवन 4 ग्राम H2 एंड 32 ग्राम O2. आधी म्हटलं की आपल्याला दोन रिएक्टंट आहेत आणि त्याच्या व्हॅल्यू या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. So let us start with a question. Write down the reaction H2 plus half O2 gives
H2O। या ठिकाणी पहिला टास्क काय आपला फाइंड लिमिटिंग रिएजेंट आणि मग मांडव टाका नवरा नवरी मांडवताना त्यांची नाव लिहा आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा। काल आपण काय केलेलं होतं डायरेक्ट आपल्याला माहित होतं हा आणि हाच आहे बरोबर का वधू वर समजत होते। आज काय करायचंय वधू शोधायची आहे शोधूयात आपण या ठिकाणी इन गिवन रिएक्शन व्हाट इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर वेपर। सो वॉटर वेपर आपल्याला वर माहितीये कोण आहे वॉटर वेपरचं काहीतरी विचारलंय ओके सो इथे मांडव टाकूयात आपण पण आता इकडे इथे की इथे बरोबर का वधू कोण निवडायची हे आपल्याला माहित नाहीये हायड्रोजन निवडायचंय की ऑक्सिजन निवडायचंय आपण लेट्स सी लिमिटिंग रिएजंट कोण येतं ऑन दॅट बेसिस वी विल सिलेक्ट द कन्सेप्ट ओके। स्टँडर्ड मॉडेल वेटच्या टर्म मध्ये दिलंय दोन्ही पण त्याचे स्टँडर्ड किती ग्रॅम आहेत रे 2 ग्रॅम याचे स्टँडर्ड O2 आहे बरोबर का याचे स्टँडर्ड किती आले 16 ग्रॅम आले हा पहिले ते तर या ठिकाणी हा किती ग्राम तयार होतो 18 ग्रॅम तयार होतो। बर याचं काय विचारलंय वॉटर वेपरचं व्हॉल्यूम विचारलंय म्हणजे याचं काय घ्यावं लागणार व्हॉल्यूम किती तयार होतो 22.4 लिटर तयार होतो STPला। देन आता लिमिटिंग शोधायचं आहे त्यांनी काय दिलंय हा दिलाय 4 ग्रॅम हा दिलाय 4 ग्रॅम आता मी मगाशी म्हटलं होतं की लगेच इथे 32 न घेता इथे एक्स मानायचं आणि हा मास डिटरमाइन करून घ्यायचा की एक्झॅक्टली इथं किती ग्राम रिक्वायरमेंट असणार आहे 32 ग्रॅम पेक्षा कमी असेल तर तो एक्सेस आहे O2 32 पेक्षा जास्त असेल तर O2 हा लिमिटिंग येणार आहे। क्रॉस मल्टीप्लाय करूयात इथे हा एक्स डिटरमाइन केल्याशिवाय आपण काही सांगू शकत नाही काय आलं इकडे साईडला करूयात 2x इज इक्वल टू 16 × 4 देअरफोर x इज इक्वल टू 16 × 2 दॅट इज इक्वल टू द 32। सो इन दिस केस x रिक्वायरमेंट इज 32 अँड ऍक्च्युली दे प्रोव्हाइडेड इट ऍज अ 32 सो देअर इज नो सच अ रिक्वायरमेंट टू टेक कंपॅरिझन विथ हायड्रोजन ऑर ऑक्सिजन बिकॉज बोथ आर ऍडिक्युएट व्हॉट इज मीन बाय ऍडिक्युएट दोघही रिक्वायरमेंट नुसारच दिलेले आहेत म्हणजे दोघही लिमिटिंगच आहेत या ठिकाणी कुणीही एक्सेस नाहीये इन दॅट केस लग्न कुणाशीही केलं जाऊ शकतं चॉईस तुमचा आहे तुमचा आहे म्हणजे घरी नव्हे इथं कम्पेअर तुम्ही कुणाशीही करा H2 शी करा किंवा O2 शी करा चॉईस इज युअर्स सो वी कम्पेअर विथ द ऑक्सिजन ओके सो 16 ग्रॅम ऑक्सिजन विल गिव 22.4 लिटर ऑफ वॉटर सो 32 ग्रॅम ऑक्सिजन विल गिव 44.8 लिटर ऑफ वॉटर दुप्पट होणार याच्या 16 ला 22.4 आहे तर 32 ला किती असणार 44.8 लिटर वॉटर विल बी प्रोड्यूस ऍट STP। आता या ठिकाणी सपोज हा जो आहे 32 आहे याच्या ऐवजी जर इथे 64 असता काय झालं असतं रे रिक्वायरमेंट कितीची आली आपल्याला या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये 32 ग्रॅम रिक्वायरमेंट आली आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर पण हा दिलाय किती या ठिकाणी 64 ग्रॅम दिलाय 32 पाहिजे होता 64 दिलाय म्हणजे हा काय झाला रे बाळांना खूपच एक्सेस मध्ये झाला त्यावेळेस लग्नाची चॉईस तुमच्या हातात नसणार आहे तुम्हाला हायड्रोजन आणि वॉटर वेपर मध्येच मांडव घालावा लागेल बिकॉज इन दॅट केस हायड्रोजन विल ऍक्ट ऍज अ लिमिटिंग रिएजंट सो यू विल टेक हायड्रोजन 4 ग्रॅम देन इकडे काय दिलेलं आहे तुम्हाला वॉटर वेपर किती दिलेला आहे 22.4 दिलेला आहे सॉरी 2 ग्रॅम घेतल्यावरती तर हा 4 ग्रॅम घेतल्यावरती हा एक्स लिटर मिळेल याचा आन्सर सुद्धा काय होईल एक्झॅक्टली डबल असल्यामुळे 44.8 लिटर मिळेल सो बोथ आर ऍडिक्युएट नो प्रॉब्लेम तुम्ही कुणाशीही कंपॅरिझन करू शकता बट इफ वन ऑफ देम इज लिमिटिंग देन यू मस्ट गो विथ द कंपॅरिझन ऑफ लिमिटिंग रिएजंट विथ द प्रोडक्ट ऑब्टेन। अजून काही एक्झाम्पल्स बघूया इथे थोडस कालच्या कंपॅरिझन मध्ये काय आहे की लिमिटिंग शोधायला त्रास आहे आपल्याला
वन्स यू गेट इट देन नो प्रॉब्लम. सो फर्स्ट टास्क इज फाइंडिंग लिमिटिंग रिएजेंट, देन देयर विल नॉट बी एनी प्रॉब्लम. लेट अस सी सम ऑफ द एग्जांपल्स. एट एनटीपी इन अ कंटेनर, एट एनटीपी इन अ कंटेनर 100 ml N2 and 100 ml H2R mixed together. Then find out produced volume of NH3. Here we again have to find first task. Our first task is what? To determine limiting reagent. So in yesterday lecture I provided reaction for formation of ammonia, N2 plus 3H2 gives the 2NH3. According to the concept, हा जर 22.4 लीटर घेतला तर हा देखील सॉरी हा काय होतो 44.8 लीटर तयार होतो. हा या ठिकाणी 22.4 × 3 घ्यावा लागतो. जर हा 100 ml घेतला तर हा किती गेला पाहिजे, 100 × 3 ml गेला पाहिजे, बरोबर का? तर या ठिकाणी हा काय तयार झाला तुमचा 22.4 × 2, म्हणजेच हा सुद्धा काय तयार होईल, त्या प्रपोर्शन मध्ये तयार होईल. आता देताना काय दिलंय, 100 ml N2 दिलाय, 100 ml H2 दिलेला आहे, जे की आपण जर बघितलं तर 22.4 लिटर किंवा आपण असं म्हणूयात 22,400 ml हा जर घेतला, कारण ml मध्ये दिले तो ml मध्ये कन्वर्ट करूयात आपण, 22,400 ml घेतला आपण हा, तर हा देखील हा किती घ्यावा लागतोय, 3 × 22,400 आणि हा 2 × 22,400 फॉर्म होत. आता हा 100 ml घेतला तर हा किती घ्यायला पाहिजे, 100 × 3, बट इन क्वेश्चन दे प्रोव्हाइडेड बोथ आर 100 ml, देन विच वन इज लिमिटिंग रिएजेंट. हा पाहिजे होता किती, 300, परंतु हा पण किती दिला आपल्याला, 100 दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जे आन्सर येणं अपेक्षित होतं ते एक्झॅक्टली किती अपेक्षित आहे, की हा 300 घ्यायला पाहिजे तर हा 100 घेतलेला आहे, परंतु क्वेश्चन मध्ये हा 100 दिलाय आणि हा देखील 100 दिलाय, म्हणजे लिमिटिंग कोण आहे, लिमिटिंग कोण आहे, देताना हा 100 दिलेला आहे, किती पाहिजे ऍक्च्युअल मध्ये, 300 पाहिजे, म्हणजे लिमिटिंग कोण आला बाळांनो, तुमचा हायड्रोजन आलेला आहे, आणि त्यामुळे तुम्ही जे कंपॅरिझन करणार आहे तो कुणासोबत करायचा आहे, तुम्हाला हायड्रोजन सोबत करायचा आहे. मांडव टाकलं का हायड्रोजन आणि अमोनियामध्ये, हा किती घेतला तुम्ही, 3 × 22,400 घेतला, त्यानंतर हा किती घेतला इथे 100 दिलेला आहे, तर या ठिकाणी 2 × 22,400 डिवाइडेड बाय x करावं लागेल. क्रॉस मल्टीप्लाय करूयात, x इज इक्वल टू 3 × 22,400, x इज इक्वल टू 2 × 22,400 × 100, सो x इज इक्वल टू 2 × 22,400 × 100 अपॉन 3 × 22,400. दिस इज 2/3 ऑफ द 100 इज 200/3. ओके, सो दिस विल बिकम 66.7. तर या ठिकाणी पुन्हा एकदा बघा, फर्स्ट टास्क काय केलं रे आपण, लिमिटिंग रिएजंट शोधला. कसा शोधला, स्टँडर्ड कंडिशन मांडली. स्टँडर्ड कंडिशन काय सांगते या रिएक्शनची, हा 22,400 ml घेतला तर हा 3 × 22,400 घ्यावा लागतो. क्वेश्चन मध्ये काय केलंय, हा 100 दिला, हा 100 दिलाय, याच्यावरून आपण काय केलं, याचा लिमिटिंग रिएजंट शोधला. लिमिटिंग रिएजंट शोधायची अजून एक टेक्निक काय होती, हा 100 आहे, हा 100 डिवाइडेड बाय काय केलं, 1, हा काय केला, 100 / 3, कुठला आला लिमिटिंग तुमचा, हा येणार ज्याचा आन्सर कमी येणार, बरोबर, कारण हे मोल्स पण आपण तसेच कन्सिडर करतो, हा 1 आहे, हा 3 असे कन्सिडर केले असते त्या ठिकाणी. आता याच्यामुळे झालं काय, आपल्याकडे
लिमिटिंग रिएजेंट आपल्याला कंपेरिजन ने किंवा मोल मेथड ने दोन्हीने आपण फाइंड आउट करू शकतो. तो शोधला तो आपल्याला हायड्रोजन मिळाला. मग या दोघांचं लग्न लावून टाका, हायड्रोजन आणि अमोनियाचं कंपेअर करा. काय विचारले, हायड्रोजनसाठी काय दिलेलं आहे तुम्हाला, हायड्रोजनसाठी व्हॉल्यूम, अमोनियासाठी देखील काय दिलंय तुम्हाला, व्हॉल्यूम. स्टँडर्ड मध्ये याचा व्हॉल्यूम किती दिलाय तुम्हाला, 3 × 22400. त्याचा किती दिलाय, 2 × 22400. क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, हा किती घेतला, 100. तर हा एक्स प्रोड्युसर. देन क्रॉस मल्टिप्लाय, शुभ लग्न सावधान. समजते का सगळ्यांना, काय डिफिकल्टी आहे का याच्यामध्ये, नसायला पाहिजे. अजून काही एक्झाम्पल सॉल्व्ह करू फॉर कन्व्हिनियन्स, कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत सॉल्व्ह करत जाऊया. काय होतं इन क्लासरूम, थोडा डिफरन्स येतो किती नाही म्हटलं तरी. ऑनलाईन मध्ये पण भरपूर प्रॉब्लेम आहेत, ऑनलाईन लेक्चर्स घेण्यामध्ये पण, म्हणजे सिम्प्लिसिटी फार कमी आहे. तुम्ही समोर असताना ज्या गोष्टी होऊ शकतात किंवा इथं सांगितल्यानंतर समजून घेऊन तुम्ही जे डाऊट विचारू शकता ते ॲट अन इन्स्टंट इमिडिएटली लाईव्ह लेक्चर मध्ये बनवणं कदाचित क्लिअरिटी येत नाही. लाईव्ह लेक्चर्स आर व्हेरी गुड फॉर द टेस्ट ऑर पेपर टेकिंग, बट फॉर टीचिंग पर्पज थोडं कुठेही अजूनही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटतो. कारण ऍट इन्स्टन्स तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिक होतीलच असं काही नाहीये. काही लोकांना थोडं लेट क्लिक होतील आणि त्या कमेंट वाचण्यात त्याच्यातच बराचसा वेळ जाईल असं वाटतंय. ऑल टेक्नॉलॉजी इज देअर. आपण एक दोन लेक्चर्स लाईव्ह घेऊन बघूयात काय फरक पडतोय काय नाही. जर तुम्हाला आवडलं तर लाईव्ह जात जाऊयात, नाही आवडलं तर आपण ऑफलाईन मोडमध्ये घेत जाऊयात. एक पिरियॉडिक टेबल जो झालेला आहे आपला, मी या ग्रुपमध्ये मेसेज करणारच आहे की टेस्ट घेऊयात का, सगळ्यांचं प्रिपरेशन झालंय का एकदा चेक करूयात. कारण बरेच लोक हे न्यू कमर्स आहेत, लेट सी काय होते, सगळ्यांचे रिप्लाय वरून आपण डिसाईड करूयात. क्वेश्चन बघा, 1.5 मोल ऑफ O2 कंबाइन विथ Mg टू फॉर्म ऑक्साइड MgO. The mass of Mg, त्याचा ऍटॉमिक मास प्रोव्हाइड केले आपल्याला 24, दॅट हॅज कंबाइंड इज 1 72 ग्रॅम, 2 36 ग्रॅम, 3 24 ग्रॅम अँड 4 94 ग्रॅम. ट्राय करो सब लोग, एक मिनिट का वक्त देता हूं मैं आप लोगों को, ट्राय कीजिए, आ जाएगा सबको. बस क्या करो, मोल ही तो दिया है, तो रिएक्शन बैलेंस करो पहले. रिएक्शन बैलेंस करने के बाद क्या करोगे, लिमिटिंग रिएजेंट सर्च करो और उसका कंपैरिजन करो प्रोडक्ट से. आना चाहिए सबका आंसर, गलत नहीं होना चाहिए किसी का भी. चलो ट्राई कर रहे थे, नहीं पॉज करके देखो फिर आगे. क्या दिया है अपन को, एमजी दिया है, एमजी के साथ में ऑक्सीजन कंबाइन करोगे. एमजी क्या है, बायवैलेंट रहता है, वैलेंसी 2 रहता है एमजी का. तो ये कंबाइन करने के लिए इसके साथ में एक ही ऑक्सीजन सफिशियंट है. तो यहाँ पे कितने ऑक्सीजन आएंगे, O2 के साथ कंबाइन करेंगे तो 2 आएंगे, इसलिए बैलेंस करने के लिए हम 2 mg ले लेंगे. तो यहाँ पे अपन को 2 mg O मिलेगा. तो दिस इज रिएक्शन ऑन द बेसिस ऑफ गिवन कंडीशन. नाउ जे आपल्याला फाइंड करायला सांगितले ते बघायचे. 1.5 मोल ऑफ O2 कंबाइन्स विथ Mg टू फॉर्म MgO. ओके, लिमिटिंग एक्सेस. तो सिंपल क्वेश्चन आहे, डायरेक्ट आहे, कालच्या बेसिसवर आहे. वधूवर शोधा, O2 दिलेला आहे आणि Mg टू फॉर्म ऑक्साइड MgO, द मास ऑफ Mg दॅट हॅज कंबाइंड. सो मांडव टाका Mg आणि O2 मध्ये,
एमजी इथं लिमिटिंग एक्सेसची गरज नाहीये बाळांनो, लिमिटिंग एक्सेसची रिक्वायरमेंट नाहीये कारण एकच रिएक्टंट दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी. आता या ठिकाणी एमजी जो आहे तो स्टँडर्ड स्टेटमध्ये याचे मोल्स किती आहेत बाळांनो, 2 मोल्स आहेत. याचं काय बघा लिहिलं का, याचे मोल्स प्रोव्हाइड केले, सॉरी याचे मोल्स प्रोव्हाइड केले आणि याचं काय विचारले आपणास, मास विचारले. ओटू चे मोल्स किती आहेत स्टँडर्ड स्टेटमध्ये, 1 मोल आहे आणि एमजीचा मास किती आहे, एका एमजीचं 24 आहे, सो 2 एमजीचं किती असणार, 48 असणार. क्वेश्चन नुसार याचे किती मोल्स प्रोव्हाइड केलेत, रिक्वायर्ड कंडिशन 1.5 मोल प्रोव्हाइड केले, तर या ठिकाणी याचे एक्स ग्रॅम एवढं वेट आपल्याला मिळणार आहे. सो एक्स इज इक्वल टू 48 × 1.5. वन्स अगेन आय एम सेइंग अनदर फॅक्ट की 1.5 हा 3/2 देखील आपण लिहू शकतो. सो या ठिकाणी 48 × 3/2, फॉर फास्ट कॅल्क्युलेशन वी हॅव टू यूज दिस ट्रिक्स वेन एव्हर वी गेट चान्स. सो दिस बिकम 72 ग्रॅम. सो ऑप्शन ए इज अ करेक्ट चॉईस. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट क्वांटिटी ऑफ लाइमस्टोन ऑन हीटिंग विल गिव 56 kg ऑफ CaO. इथं पण काय केलेलं आहे, लिमिटिंगचा कन्सेप्ट नाही वापरायचा आपल्याला, तर आपण सिंगल रिएक्टंट बेस्ड आहे ना तोच वापरायचा इथे देखील. व्हॉट क्वांटिटी ऑफ लिमिटिंगचं पुढे एक्झाम्पल आहे ते घेणार आहे आपण. व्हॉट क्वांटिटी ऑफ लाइमस्टोन, व्हॉट इज लाइमस्टोन बाळांनो, CaCO3, समटाइम दे कॅन से मार्बल, मार्बल ऑल्सो हॅविंग फॉर्म्युला CaCO3, ऑन हीटिंग विल गिव 56 kg ऑफ CaO. क्विक लाइम म्हणतो आपण याला, क्विक लाईन माहितीये ना, जो आपण दुसऱ्याच्या आयुष्याला लावतो तो काय नाही, पानाला लावतो तो, पानाला अजून बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे लावतो तो चुना. ओके, सो या ठिकाणी हा नाही ना लावत तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्याला, हा लावू नका, चांगलं नसतं. हा टू बी अ गुड ह्युमन बिईंग ऑलवेज, दुसऱ्याने 4 कानाखाली मारले तरी चालतील, आपण काय करायचं नाही, एवढं चांगलं पण नाही राहायचं. चला, तर या ठिकाणी हा क्विक लाईन आहे, तर या ठिकाणी याचा आपल्याला मास विचारले. सो डिकम्पोजिशन म्हणले बघा, व्हॉट क्वांटिटी ऑफ लाइमस्टोन ऑन हीटिंग. सो काल मी रिएक्शन दिली, लाइमस्टोनचं हीटिंग केलं आपण, त्याच्यापासून काय तयार होतो, CaO आणि CO2 तयार होतो. काय विचारले की 56 kg CaO कधी प्रोड्यूस होईल. सो फर्स्ट ऑफ ऑल विल फाइंड द स्टँडर्ड स्टेट मास ऑफ इच कॉम्पोनंट. कॅल्शियमचं मास किती आहे बाळांनो, कॅल्शियमचं 40 असतं, कार्बनचं 12 आहे आणि हे 3 ऑक्सिजन आहेत, त्यांचं 48 आलं. सो अकॉर्डिंग टू दॅट दिस विल बी 100. सो 100 ग्रॅम जर आपण CaCO3 घेतला तर 56 ग्रॅम CaO मिळतो. या दोघांमध्ये मांडव टाकायचा आहे, दोघांचीही नावं काय आहेत, मास आणि मासच आहे बरोबर. या ठिकाणी 100 ग्रॅमला 56 ग्रॅम मिळतो. मग 56 kg साठी हा किती घ्यावा लागेल, व्हेरी इझी, 100 kg. थर्ड आन्सर इज दर 100 kg. ऑप्शन दिलेला आहे का, इथे दिलेले आहेत ऑप्शन. पहिला ऑप्शन आहे 1000 kg, दुसरा ऑप्शन आहे 56 kg, तिसरा ऑप्शन आहे 44 kg, त्याचा अर्थ चौथा ऑप्शन असणार आहे 100 kg. सो विच ऑप्शन इज करेक्ट, फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. सो दिस इज अगेन व्हेरी सिम्पल क्वेश्चन दे प्रोव्हाइडेड हियर, जस्ट वी मस्ट नो व्हॉट इज लाइमस्टोन. लास्ट एक्झाम्पल, फॉर रिएक्शन, नाउ दिस इज बेस्ड ऑन लिमिटिंग अँड एक्सेस. फॉर रिएक्शन A+2B गिव्स C, द अमाउंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड बाय
रिएक्शन विथ 5 मोल्स ऑफ ए एंड 8 मोल्स ऑफ बी इज ऑप्शन 1 5 मोल, ऑप्शन 2 8 मोल, ऑप्शन सी 16 मोल, ऑप्शन डी 4 मोल। चलो कौन आंसर निकालेगा? चलो सबसे पहले किसका आंसर आता है देख लेते हैं, सब लोग तैयार है? चलिए एक मिनट का वक्त देता हूं मैं सबको, कंपेयर करो जल्दी। रिएक्शन लिखा गया सबने, लिख लिया? ओके, ए प्लस टू बी गिव्स सी। क्या काम है पहला अपन का? अपन को क्या करना पड़ेगा, क्या करना पड़ेगा? लिमिटिंग रिएजेंट अपन को ढूंढना है पहले सबसे, उसके बाद फिर लिमिटिंग का कंपैरिजन करेंगे प्रोडक्ट के साथ में। सो स्टार्टिंग, इनिशियली क्या क्या दिया है? इसका कितना दिया अपन को? एक मोल दिया हुआ है। इसका कितना मोल दिया है आपको? टू मोल्स दिया है। तब इसका कितना मोल फॉर्म हो रहा है? एक मोल फॉर्म हो रहा है। अब उन्होंने क्वेश्चन में क्या दिया है? ए का 5 मोल दिया है। ओके, यहीं पे रुकिए। बी का उन्होंने दिया हुआ है, बट यहीं से कंपेयर करके पहले ये ढूंढिए कि बी का कितना चाहिए इसके 5 मोल के लिए। अगर ये 1 मोल है तो इसका 2 मोल रिक्वायर्ड रहता है बी का। अगर ए का 5 मोल लेते हो तो बी का कितना रिक्वायर्ड रहेगा? 10 मोल रिक्वायर्ड रहेगा। कितना दिया है यहाँ पे क्वेश्चन में? 8 मोल दिया है, मतलब 10 चाहिए थे, 8 ही दिया है। तो एक्सेस हो गए या कम हो रहे? बिल्कुल कम हो रहे, मतलब ये क्या आ गया आपका? लिमिटिंग रिएजेंट आ गया। तो इसको छोड़ दो साइड में, अब ले लो क्वेश्चन। ये कितना है? 8 मोल दिया हुआ है। 2 मोल देते हो तो इसका 1 मोल तैयार हो जाता है, तो ये 8 मोल दिएंगे, दिए हैं अपन को, तो उसमें से कितने मोल तैयार होंगे यहाँ के? क्रॉस मल्टीप्लाई कीजिए, 2x इज इक्वल टू 8 इंटू 1, सो x इज इक्वल टू 8 बाई 2 इज इक्वल टू 4 मोल, सो डी इज द आंसर। हो गया, इतना आसान है। तो पहली चीज क्या करना है, अगर अपन को दो रिएक्टेंट दिए हुए हैं और दोनों रिएक्टेंट में दोनों का कुछ ना कुछ वैल्यू दिया है, मोल दिए है, मास दिए है, वॉल्यूम दिया हुआ है, तो अपन को क्या करना पड़ेगा वहां पे? उनमें से कंपेयर करके पहले लिमिटिंग रिएजेंट ढूंढना पड़ेगा, और लिमिटिंग रिएजेंट ढूंढने के बाद उसका कंपैरिजन जो चीज बोली है क्वेश्चन में उसके साथ करना पड़ेगा। चलो अभी कुछ क्वेश्चन और करेंगे इसमें से नेक्स्ट लेक्चर में, या फिर मैं आपको कुछ क्वेश्चंस हैं जो लिमिटिंग रिएजेंट के बेस पर है तो मैं दे देता हूं होमवर्क के लिए, आपको ट्राई कीजिए आप लोग। If 0.5 मोल ऑफ BaCl2 इज मिक्स्ड विद, थोड़ा डिफिकल्टी आ सकता है आप लोगों को क्वेश्चन सॉल्व करते वक्त, ट्राई कीजिए आप लोग, नहीं होता है तो नेक्स्ट लेक्चर में मैं बना के दूंगा आपको। 0.2 मोल ऑफ Na3PO4 द मैक्सिमम नंबर ऑफ मोल्स, मैक्सिमम नंबर ऑफ मोल्स ऑफ Ba3PO4 टॉयस दैट कैन बी फॉर्म इज 3BaCl2 प्लस 2Na3PO4। रिएक्शन दिया हुआ है तो आपको कोई दिक्कत नहीं आना चाहिए, और ऐसे भी ट्राई करो कि रिएक्शन आप खुद लिखना सीखो वहां पे। बहुत बार क्या होता है रिएक्शन प्रोवाइड नहीं किया होता है क्वेश्चन में, तो
तो वहां पे दिक्कत का सामना करना पड़ सकता है। ऑप्शंस दे रहा हूं यहाँ पे ए बी 0.5 सी 0.3। बहुत सारे बच्चे अभी भी काम नहीं कर रहे हैं, थोड़ा सा गलत हो जाएगा बट ट्राई कीजिए सब लोग। ऑप्शंस प्रोवाइड किए हैं, आंसर नहीं बताने वाला मैं, आप सॉल्व करके कमेंट में आंसर डाल दीजिए और क्वेश्चन पूरा सॉल्व करके मेरे को व्हाट्सएप पे डाल दीजिए। यूट्यूब कमेंट पे आपके आंसर्स आने चाहिए, वहां पे तो देख लेंगे। और कहीं पे भी आपको अगर रिप्लाई नहीं मिलता है तो एक काम कीजिए, दूसरे कमेंट में ना क्या किया होगा वहां पे रिप्लाई दिया होगा तो उसको चेक कर लीजिए। कभी कभी एक आध दूसरे का रिप्लाई छूट सकता है मेरे से, तो उसमें आप कीजिए कि पहले वाले में क्या रिप्लाई दिया है। अगर किसी ने आप ही के जैसा आंसर दिया है तो उसमें क्या आंसर रिप्लाई दिया हुआ है, करेक्ट दिया हुआ है इनकरेक्ट दिया हुआ है, तो एक बार चेक कर लीजिए। और वैसे भी आप मुझे व्हाट्सएप पे डाल रहे हो तो वहां पे मैं आपको बताऊंगा क्या गलत हुआ है आपसे। ओके, तो जैसे कि लास्ट एक सम दिया हुआ था उसमें बहुत सारे लोगों ने क्या किया था, 1.5/1 है ना, तो उसका आंसर अप्रोक्सीमेटली 1 लिया हुआ था। तो ऐसा नहीं होगा भाई, 1.5 है ना, 1.5 तो इसको आपको क्या करना पड़ेगा, 2 से मल्टीप्लाई करना पड़ेगा। तो इसका यहाँ पे शायद x था, यहाँ पे y था, x का 1 आया हुआ था और y का 1.5 आया हुआ था। तो यहाँ पे क्या करो ना भाई कि यहाँ पे 2 से मल्टीप्लाई करो इसको, तो इंटीजर बन जाएगा। सो x 2 आ जाएगा, y 3 आ जाएगा आपका। सब लोगों ने यहाँ पे शायद x y किया है, बहुत सारे लोगों ने किया है, नाम नहीं लूंगा मैं किसी के, 4-5 लोग है जिनका है, कमेंट में भी देख लीजिए आप सबका, बहुत सारे लोगों का एक्स वाई करके आंसर आया है। तो उन्होंने यहीं पे गलती किया है, कौन सा, अपने स्मॉलेस्ट रेशियो निकाला ना, उसके बाद में मैंने बोला था कि पर्टिकुलर लेकर कोई फ्रैक्शन आता है वहां पे तो फ्रैक्शन को कन्वर्ट कीजिए इंटीजर में, ताकि आपको यहाँ पे क्या हो कि एक परफेक्ट इंपीरिकल फॉर्मूला मिल जाए। तो यहाँ पे बहुत सारे लोगों ने इसको नहीं किया है, इन्होंने अप्रोक्स इसको 1 या 2 कंसिडर किया है। तो 1 करोगे तो भी गलत होगा, 2 करोगे तो भी गलत होगा, क्योंकि इसको मल्टीप्लाई करना छूट जाएगा यहाँ पे 2 करोगे तो, और वैसे भी अगर 3 आ रहा है तो वैसे ही गलत ही आ जाएगा आपका। एक चीज ध्यान में रखिए, फ्रैक्शन आता है 1.25 या उससे ज्यादा फ्रैक्शन आता है तब आप क्या करो उसको पर्टिकुलर नंबर से मल्टीप्लाई करो और उसको इंटीजर में कन्वर्ट करो। चलो इसका आंसर आज होपफुली आज ही आ जाए बहुत सारे लोगों का, छुट्टी तो वैसे भी चालू ही है तो मतलब आज छुट्टी चाहिए ऐसा कोई नहीं होगा। लेट्स सी सेकंड क्वेश्चन ऑन सेम बेसिस। फोर ग्राम ऑफ हाइड्रोजन इग्नाइटेड विथ, इग्नाइटेड म्हणजे काय, जाळला म्हणजे रिएक्ट केला थोडक्यात, इग्नाइटेड विथ 4 ग्राम ऑफ ऑक्सिजन द वेट ऑफ वॉटर फॉर्म इज, द वेट ऑफ वॉटर फॉर्म इज, थोड़ा ट्रिकी है बट सब लोग सॉल्व कर पाएंगे। ए 0.5 ग्राम, बी 3.5 ग्राम, सी 4.5 ग्राम, डी 2.5 ग्राम। तो देख लीजिए क्वेश्चन, नोट डाउन कीजिए। चलो आगे वाला क्वेश्चन दे देता हूं मैं होमवर्क के लिए। बहुत सारे बच्चे सीरियसली पढ़ रहे हैं और बहुत सारे बच्चे पढ़ भी नहीं रहे, उनको लग रहा है कि कॉलेज स्टार्ट होने के बाद पूरा पढ़ाने वाले, भाई सब लोग सब ठीक है बट कुछ भी पढ़ लोगे तो उससे नुकसान तो आपका बिल्कुल नहीं होने वाला है। क्वेश्चन 3, फॉर अ रिएक्शन, फॉर अ रिएक्शन ए प्लस 2B गिव्स सी 5 मोल ऑफ ए, ओके आई थिंक दिस टाइप ऑफ क्वेश्चन वी सॉल्व अर्लियर, दिस वी सॉल्व एक्चुअली इन बिगिनर बॉक्स। 12 लीटर ऑफ H2 एंड 11.2 लीटर ऑफ Cl2 आर मिक्सड एंड एक्सप्लोडेड, मिक्सड एंड एक्सप्लोडेड मीन्स व्हाट, रिएक्ट करने के लिए अलाउ किया है उनको, एक्सप्लोडेड
The composition by volume of mixture is, the composition by volume of mixture is, okay. यहाँ पे रिएक्शन क्या होगा, H2 plus Cl2 gives 2HCl. अब देखो क्या करना है आप लोगों को, आपको लिमिटिंग फाइंड करना पड़ेगा, वो तो ठीक है. लिमिटिंग फाइंड करके आप क्या करोगे, सब लोग कंपैरिजन करोगे, ओके. उसके बाद HCl कितना मिला वो ढूंढ लोगे आप. सो HCl फॉर्म मिल गया आपको, तो वहां पे Cl2 तो लगभग आपका क्या होगा भाई लोग, खत्म होगा. जो सॉरी Cl2 नहीं, जो लिमिटिंग होगा वो खत्म हो जाएगा उसमें से. तो एक्सेस में जो है, जितना एक्सेस में है उतना क्या होगा वहां पे रहेगा ना सॉल्यूशन में. जो रिएक्ट नहीं हुआ अनरिएक्टेड पार्ट है वो भी सॉल्यूशन में रहेगा. रिएक्टेंट का जो एक्सेस वाला है उसका कुछ ना कुछ पार्ट रिएक्शन मिक्सचर में रहेगा. तो रिएक्शन मिक्सचर में क्या क्या आ जाएगा आपका, लिमिटिंग आएगा क्या रिएक्शन मिक्सचर में, लिमिटिंग नहीं आएगा. एक्सेस आएगा क्या, आएगा, बट कितना आएगा, लिमिटिंग के साथ रिएक्ट होने के बाद जितना बचा है उतना आएगा एक्सेस वाला. और क्या आ जाएगा आपका, HCl जो प्रोडक्ट फॉर्म हुआ है उसका कुछ पार्ट क्या होगा, प्रोडक्ट में तैयार होगा. तो ध्यान में रखिए क्वेश्चन किस हिसाब से पूछा हुआ है आपको, एक्सेस में जो भी बचा है वो प्लस प्रोडक्ट जितना भी फॉर्म हुआ वो आएगा. तो ऑप्शन यहाँ पे प्रोवाइड कर रहा हूं मैं आपको. ऑप्शन वन है 24 लीटर ऑफ HCl, ऑप्शन टू है 0.8 लीटर Cl2 एंड 20.8 लीटर HCl, ऑप्शन सी है भाई बच्चों 0.8 लीटर H2 एंड 22.4 लीटर HCl एंड ऑप्शन डी है 22.4 लीटर HCl. सभी मैंने जो बताया तो ए और ये तो शायद होना ही नहीं है आंसर वहां पे, क्योंकि मिक्सचर है. अगर हाँ दोनों क्या हो गए, दोनों लिमिटिंग रहे तो ही खाली क्या आ जाएगा आपका, प्रोडक्ट आ जाएगा. अगर एक लिमिटिंग है तो यहाँ पे आना ही है कोई ना कोई. तो पहले लिमिटिंग ढूंढिए, सॉरी लिमिटिंग नहीं आएगा, लिमिटिंग नहीं आने वाला. जो एक्सेस है वो लिमिटिंग के साथ रिएक्ट होने के बाद जितना बचा हुआ है वो और जितना प्रोडक्ट फॉर्म हुआ उतना ही आपके क्वेश्चंस में आ जाएंगे. लेक्चर थोड़ा लेंदी हो रहा है बट कोई ऑप्शन नहीं है. चलो एक छोटा सा क्वेश्चन और दे देता हूं, आंसर सब लोग भेज दीजिए कमेंट में और आप ही गिन लीजिए, क्योंकि आप लोग बोलोगे फिर बहुत सर हमेशा प्रोपोर्शन निकाल के देते थे आज इतने परसेंट बच्चों ने होमवर्क किया. हाँ तो आप ही ढूंढ लीजिए उसमें क्या क्या होता है क्या क्या नहीं होता है. चलो लास्ट वाला क्वेश्चन दे देता हूं मैं आपको, थोड़ा ट्रिकी है. हाँ मतलब क्या किया है मैंने, इसके ग्राम लिया उसके मोलिक्यूल्स लिए है. अभी क्या था, इसका ग्राम इसके मोल्स इसका वॉल्यूम थोड़ा चेंज कर देते, इसका ग्राम इसका मोलिक्यूल्स देते हैं. तो ग्राम का मोलिक्यूल में कीजिए या फिर मोलिक्यूल का ग्राम में कीजिए और बाद में स्टार्ट कीजिए सॉल्व करना. चलो लास्ट वन, इफ 1.6 ग्राम ऑफ SO2 एंड 1.5 × 10^22 मोलिक्यूल्स ऑफ H2S आर मिक्स्ड एंड अलाउड टू रिमेन इन कॉन्टैक्ट इन अ क्लोज वेसल अंटिल द रिएक्शन कौन सा रिएक्शन दिया है देख लीजिए सब लोग. 2H2S दिया हुआ है प्लस SO2 दिया है, उससे हमें सल्फर मिलेगा और वाटर मिलेगा. प्रोसीड टू कंप्लीशन, उन्होंने बोला है कि ये रिएक्शन कंप्लीशन तक जाने तक वो कॉन्टेक्ट में रहेंगे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू तो नीचे कौन से स्टेटमेंट ट्रू है वो बोला है आपको, पूछा है उन्होंने कि नीचे दिया गया कौन सा स्टेटमेंट ट्रू रहेगा. तो ऑप्शन वन है ओनली H2S एंड H2O रिमेन इन रिएक्शन वेसल. अभी पहले वाला जो क्वेश्चन बताया था वैसे ही सॉल्व करो इसको, क्या रहेगा रिएक्शन मिक्सचर में वो पूछा है. H2S विल रिमेन इन एक्सेस कौन सा भी एक ट्रू हो सकता है. थ्री
SO2 will remain in excess. And fourth है none of these. चलो सर हम none of these लिख लेते, कोई टेंशन ही नहीं है, हाँ ऐसी बात नहीं है. सब लोग सॉल्व करो, चाहे जो लास्ट वाला क्वेश्चन है उसमें थोड़ा सा दिक्कत आ सकता है, बट मैंने बोला है आप लोगों को कि 1.6 ग्राम है ना, और यहाँ पे इसके इतने मॉलिक्यूल्स दिए हैं, तो इसके मॉलिक्यूल से आप मोल निकालो, मोल से इसका ग्राम करो, या फिर इसके मोल्स निकालो और इसको भी मोल में कन्वर्ट कर दो. मोल मोल निकालोगे तो क्या होगा, इसके कोएफिशिएंट से डिवाइड करने से आपको क्या मिलेगा, इमीडिएटली लिमिटिंग रिएजेंट मिलेगा. सो लिमिटिंग रिएजेंट मिलने के बाद लिमिटिंग तो आपका आना ही नहीं है प्रोडक्ट में, तो एक्सेस कौन है वो पता चलेगा. तो एक्सेस पता चलेगा तो आपका यहाँ पे ऑप्शन आ जाएगा, क्योंकि यहाँ पे ओनली एस एंड एच टू रिमेन इन रिएक्शन वेसल बोला है. ये कब पॉसिबल है, अगर दोनों लिमिटिंग बन जाते हैं, दोनों लिमिटिंग होंगे तो पहला वाला करेक्ट आएगा, अगर एक लिमिटिंग है तो इसमें से दूसरा और तीसरे में से कोई तो एक करेक्ट आ जाएगा. आसान है, इसको मोल में कन्वर्ट कीजिए, इसको भी मोल में कन्वर्ट कीजिए, फॉर्मूला आपको पता है सब. ठीक है, रुकते हैं हम लोग, थैंक यू.